प्रत्येक वक्त्याला वेळ कमी असल्यामुळे भाषणाच्या अगोदर जो दळणाचा कार्यक्रम असतो तो मी ड्रॉप केला. डायरेक्ट बोलूया आपण. आपण ज्या एका गंभीर विषयावर चर्चा करतो आहोत, असहिष्णुता, आव्हान व उपाय. मी दोन टप्प्यात हा विषय मांडणार आहे, कारण जो समाज, जो देश जाती विषमतेवर उभा असतो, स्त्री पुरुष भेदाभेदावर उभा असतो, धर्माधर्मातील भेदावर उभा असतो, गरीब श्रीमंत भेदावर उभा असतो, तो मुळातच असहिष्णुत्व असतो. त्यामुळे असं समजायचं कारण नाही असहिष्णुता आजच वाढलेली आहे. आपण ज्या काही बऱ्या वाईट परंपरा घेऊन निघालेलो आहोत त्यात असहिष्णुतेची एक परंपरा आहे. तुम्ही देशातल्या कोणत्याही कालखंडामध्ये जा, जरा इतिहासाचे पानं उलगडून तुम्हाला तिथे असहिष्णुता सुद्धा दिसेल. तुम्ही पुराणात जा, तुम्ही वेदात जा, तुम्ही इतिहासात जा, असहिष्णुतेचा जो अंश आहे तो प्रत्येक प्रकरणामध्ये झिरपत झिरपत पुढे जातो. रामायण काळामध्ये ज्या एका शूद्राने ज्ञान संपादनाचा प्रयत्न केला आणि त्याचं मुंडकं उडवलं गेलं, ही काय असहिष्णुता नव्हती? ती होतीच. एका असहाय्य स्त्रीच्या वस्त्र हरण्यासाठी 100-125 कौरव एकत्र येतात, ही असहिष्णुता होती की नाही? नाती गोत्याचा विचार करू नका, नुसतं रक्त सांडा आणि विजय मिळवा, हा गीतेतला उपदेश असहिष्णू आहे की नाही? युद्ध कर, किती मोठी असहिष्णुता आहे. तू बाप बघू नको, आई बघू नको, बहीण बघू नको, युद्ध कर. आणि हे युद्ध धर्माच्या तोंडून वधून घेतलेलं होत, धर्माच्या नावाने स्पॉन्सर केलेली अहिष्णुता असहिष्णुता म्हणजे ते. जाती भेदावरून एका मोठ्या समूहाला वर्षानुवर्षे छळत आलाय लोक, त्याची पिळवणूक करत आले. मग तो देव असेल, तो साधू असेल, तो माणूस असेल, तो विचारवंत असेल, तो अजून कोणी असेल, त्याचा सातत्याने झालेला छळ हे असहिष्णुतेचे उदाहरण आहे की नाही? आणि महाराज आता बोलता बोलता पंढरपूर पर्यंत आले. पंढरपूर हे संतांचं वारकऱ्यांचं ठिकाण असेल नसेल मला काय माहिती नाही, पण ते असहिष्णुतेचं सगळ्यात मोठे केंद्र होतं हे पण मान्य करायला पाहिजे. ज्या साने गुरुजींनी मंदिर प्रवेशासाठी तिथे लढाई केली, त्याच वेळेला हे साने गुरुजी उद्या मारा मामांना घेऊन देवळात येतील, विठोबा भ्रष्ट होईल म्हणून त्या विठोबातला पंचप्राण काढून घेतला. कुणी घेतला महाराज? कुणी घेतला? धारूरकर शास्त्रीने घेतला. आणि तो नेऊन ठेवला कुठे? एका बाटलीत. त्यावेळेला बिस्लेरी नव्हती, साधी बाटली होती. त्याच्यात पाणी ओतलं आणि घरातल्या पडवीवर ती बाटली अशी ठेवून टाकली. मी जेव्हा पंढरपूरला गेलो आणि मला कळलं, कारण त्यांनी जाहीर केलं की साने गुरुजींनी आंदोलन केल्यापासून विठ्ठल तिथून पळून गेला. मुख्य मंदिराच्या हस्ते जरी पूजा आली तरी तो काही येत नाही. येणार का तू? येतच नाही. धारूरकर आणि कंपनीने प्रचार केला, तिथे आता फक्त मूर्ती आहे उसा भरलेली आणि खरा विठ्ठल बाटली नाही. बाटली इतकी महत्वपूर्ण काय झाली मला कळत नव्हतं. तिला अध्यात्माचं स्वरूप का आलं हे पण मला कळत नव्हतं. आणि जेव्हा मी पंढरपूरमध्ये गेलो,
मला सांगण्यात आलं की दर्शनाला चला. मी म्हटलं आम्ही काही साधे भक्त नाही आहोत, आम्ही कळसवाले भक्त आहोत. आमचा विठोबा कळसातून उगवतो, तिथून टाटा बाय करतो आणि निवांत मागे येतो. मग मी धारूरकर शास्त्रींच्या घरी गेलो. खरा ओरिजिनल गॅरंटी वॉरंटी एक्सपायरी डेट असलेला विठोबा बघायचा होता. बरोबर आहे मग. आणि तिथं तो शास्त्री जिवंत होता. कुणीतरी ओळख करून दिली, हे खूप मोठे पत्रकार आहेत, लेखक आहेत, त्याला पण बरं वाटलं. उठला तर पडला होता तो खाटावर, हाकार झाला होता. पाणी दिलं, चहा पाहिजे का? मी म्हणालो नको, कारण शास्त्रीकडे चहा प्यायला की लवकर उलटतो, ते एन्जॉय होतो. त्यामुळे आपण कधी शास्त्रीच्या घरी चहाच पि मग मी प्रश्न विचारला, शास्त्री बुवा तो विठ्ठल कुठे आहे? त्याचं दर्शन घ्यायला आलो. तिने असं जरा डोळ्याला हात लावला, हे काय तिथे पडीवर बाटली आहे? आई शपथ, मी ती बाटली अशी हातात घेतली, खालवर हात फिरवला, पुन्हा अशी बाटली ठेवली. इतकं भारी विठ्ठलाचं दर्शन कुणाला झालं नाही. विठोबा मुठीतच आला माझ्या. मग मला पोचवायला म्हणून तो बाहेर आला जतीन भाई, आणि बोलता बोलता तुम्ही म्हणाला, तुम्ही एवढे मोठे पत्रकार आहात, तुमचं नाव नाही सांगितलं. आणि नाव विचारल्यानंतर हे शपथ पोटात गोळा आला. मी ज्या अर्थी नाव सांगितलं की ते मरणार आता, त्याला कुणी विठोबा वाचवणार नाही, कुणी रुक्मिणी वाचवणार नाही, दिलाच नाही. पण माझ्याबरोबरचा जो मित्र होता तो जोशी होता. मी त्याला म्हटलं, माझी सगळी माहिती जोशींच्याकडे आहे आणि सगळ्या कुंडल्या जोशींच्याकडेच असतात. कधी आठवण झाली, कुडमुडी जोशी नाही मिळालं की हा बघ त्याच्याकडे आहे, कार्ड तरी द्या. हे म्हटलं कार्डची काही गरज नाही, मी जातो. किती मोठे असहिष्णुता, लाखो कोट्यावधी लोक ज्या असते पंढरपूरमध्ये येतात. तो विठोबा भुसाय म्हणून सांगायचं आणि ओरिजिनल विठोबा बाटलीत आहे म्हणून सांगायचं. शास्त्री खूप खूप दिवस जगले आणि ते जगतात, त्यांना काही प्रॉब्लेम नाही. ही बाटली तिथेच आहे. धार्मिक क्षेत्रातली ही सगळ्यात मोठी असहिष्णुता होती जी आपण काल परवापर्यंत पाहत होतो. मी विधान असं केलं, भारतीय समाजव्यवस्था जातीवर भेदावर उभी असल्यामुळं जाती व्यवस्थेचं पहिलं लक्षण असहिष्णुता तयार करणं. त्यामुळं असहिष्णुतेविरुद्धची लढाई ही एका अर्थाने जाती अंतासाठी चाललेली लढाई आहे. ही भेदाभेदाविरुद्ध चाललेली लढाई आहे. आणि जिथे भेदावर समाज आहेत तिथे सगळ्या प्रकारच्या असहिष्णुता आहेत, सगळ्या धर्मात आहेत. असं समजू नका ते हिंदू धर्मातच आहेत आणि मुस्लिम खूप सोहळ्यातला आहे, ख्रिस्ती खूप सोहळ्यातला आहे, तिथे पण फासावर देव चढवलेले आहेत, इकडे पळवून लावलेले आहेत, इकडे तिसरं काहीतरी झालेलं आहे. जिथे भेद आहे तिथे असहिष्णुता आहे. त्यामुळे मी अनिसला पहिल्यांदा धन्यवाद देतो. त्यांची ही आधीची परिषद ही गेल्या 4 वर्षात काय घडतं आहे याचा अर्थ समजून घेणारी जशी परिषद आहे, तसं ती जाती अंताकडे टाकलेलं एक मोठं पाऊल आहे म्हणून. आणि दाभोळकर त्यांच्या शेवटच्या चरणामध्ये या गोष्टीला खूप महत्व देत होते आणि ते सांगत होते की जात एक मोठी अंधश्रद्धा आहे. आता गेल्या 4.5 वर्षात असहिष्णुता वाढली म्हणजे काय काय झालं, काय काय झालं, कोणत्या कोणत्या क्षेत्रात झालं? पहिल्यांदा सामाजिक क्षेत्रापासून आपण सुरुवात करू, कारण माणूस समाजात राहतो. या समाज क्षेत्रामध्ये गेल्या 4.5 वर्षामध्ये शूद्र पोराने मिशी राखली म्हणून त्याची हत्या झाली. शूद्र बाई दांडी खेळायला गेली, कुठलं ते दांडी आहे का? हा, आपल्याला एकच दांडी माहिती आहे.
हे असायला काही माहितीच नाही आपल्याला. दांडिया खेळायला गेली म्हणून तिला मारलं, प्रेमविवाह केला म्हणून हत्या झाली, घोड्यावर बसून मिरवणूक काढली हत्या झाली, लग्नानंतर वरातीचं प्लॅनिंग केलं हत्या झाली, एका लेखकाने पुस्तक लिहिलं ऑनलाईन सुसाईड झाली त्याची. सामाजिक क्षेत्रात काय घडत होत? आणि याच काळामध्ये ज्या पुरातन सनातन गोष्टी इथल्या पुरोगामी चळवळीने अनेक वेळेला गाळण्याचा प्रयत्न केला, मनुस्मृती जाळण्याचा प्रयत्न केला, जाळली, या सगळ्यांची थडगी उकरण्याचा कार्यक्रम सुद्धा 4.5 वर्षात मोठ्या प्रमाणात झाला. कुठल्या थडग्यात मनुष्य सापडला, कुठे अजून काहीतरी सापडलं, कुठे हाडं सापडली, कुठे नळ्या सापडल्या, कुठे पाय सापडलं, आणि त्याचा वापर करून सामाजिक क्षेत्रामधली अतिशय टोकाची अशी ते विषमतापूर्व असहिष्णुता जन्माला आली. लोकांना कळतच नव्हतं मिशी राखणं कसा काय गुन्हा होतो. आणि जेव्हा मग आम्ही इतिहासाची पानं चाळत जातो की या समाजामध्ये याच देशामध्ये 78% लोकांना मिशी राखण्याचा अधिकारच नव्हता. बरं झालं गुरुजी तेव्हा तुम्ही जन्माला आले नाही. हे कुठून येत होत? हे काय आज उघडलं नव्हतं, हे तिथे तिथून इकडे येत होत. दलितांच्या बाबतीत असहिष्णुता, स्त्रियांच्या बाबतीमध्ये असहिष्णुता, कारण केरळ सारख्या राज्यामध्ये 40-50 वर्षे स्त्रियांना स्तनावर टॅक्स घ्यायची पद्धत होती. इथेच सारे जहां से आजच्या आणि धोक्यात आले म्हणून मला तर वाटते रोज धोक्यात होते, कारण असलं आपल्याला नको ना. या अशा गोष्टी जोपासणारी व्यवस्था आम्हाला नकोच आहे. ती धोक्यात आली काय, गेली काय, तिची शोक सभा झाली काय, कुछ नाही बिघडणे वाला. 4.5 वर्षात सामाजिक पातळीवर काय काय चाललं होत? गाडल्या जाणाऱ्या जाती उकरून उकरून काढल्या जात होत्या, जात पंचायती एकदम शार्प झालेल्या होत्या. जेवढी माणसं रोगात मरतात तेवढी जात पंचायतीमध्ये मरत होती. जेवढी माणसं कोर्टात फाशीची शिक्षा घेतात तेवढी जातीच्या कोर्टामध्ये मरत होते. हे का घडत होतं असं सामाजिक क्षेत्रामध्ये? धार्मिक क्षेत्रामध्ये धर्माची नवीनच व्याख्या आणायला लागली, आणि जी व्यवस्था आपल्याला सांगत होती धर्म आणि राज्य सत्ता दोन स्वतंत्र गोष्टी आहेत, ते सगळे भगवे घातलेले, ते सगळे माळ्या जपणारे, ते सगळे यज्ञ घालणारे, जे सत्तेला शिवाय देत होते तेच निवडून सत्ता स्थानावर गेले. आपल्या देशात पहिल्यांदा असं घडत होत, सत्ताधारी भांडवलशाही आणि धर्मशाही मिट्या मारत एकमेकाच्या गळ्यात कितीतरी वर्षांनी ते पडलेले आहे. कसं काय? राज्यघटनेनं कुठे सांगितलं होतं बुवानी बायानी निवडून जाऊ तिथे म्हणून? हे गेले निवडून, आणि तिथे गेल्यानंतर जे काय करायचं होतं तेच त्यांनी करायला सुरुवात केली. माणसाचं अवमूल्यन जे व्हायला लागलं, कसा पण माणूस मरतो आता, म्हणजे समूह माणसाची कत्तल करतो. कारण काय? संशय. संशयावरून माणूस माणसाला मरतो. तो चोर असेल, ती वेश्या असेल, तो गुन्हेगार असेल, नुसता संशय घ्यायचा आणि कत्तल करायची. आणि हे जे कत्तल करतात यापैकी कुणालाही अद्याप अटक झालेली नाहीये. स्वामी अग्निवेशवर हल्ला करणाऱ्याला पण अटक झाली नाही, आणि ज्यांनी मॉब हत्या केली त्यातल्या एकालाही शिक्षा झालेली नाहीये. कारण बाबासाहेबांनी सांगितलं होतं जेव्हा समाजच हातात कायदा घेतो तेव्हा कुणालाही आरोपी करून शिक्षा देत येत नाहीये. समाज आरोपी होण्याकडे का चालला? का चालला? असं कोणतं टॉनिक त्याला मिळायला लागलेलं आहे कि तो पितो आणि गुन्हेगार व्हायला निघालेला आहे तो? देवा देवात भांडणं गेल्या 4.5 वर्षात लागलेले आहेत, तेवढी इतिहासात कधी देवा देवामध्ये भांडणं नाहीये, गेल्या 4.5 वर्षामध्ये लागले. महापुरुषाची विटंबना करण्याचे प्रकार जेवढे 4.5 वर्षात झाले
तेवढे फुले शाहू आंबेडकर गांधींच्या काळात सुद्धा झाले नसते. पुतळ्याचं मुंडकच तोड, पुतळ्याचा हातच तोड, पुतळ्याला भगवाच लाव, गांधीजींचा चष्माच पळवू नये, त्यांची शिळीच गायब कर, त्यांची खादीच गायब कर, खादीचं नावच बदल. हे जे करण्याचं सामर्थ्य माणसामध्ये येतं, सामान्य